अर्धो आर्ट अकॅडमीचा हा तिसरा वर्धापन दिन या निमित्ताने या वर्षी अकॅडमीच्या 18 विद्यार्थ्यांचा चित्राचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे चित्र प्रदर्शन 22, 23 व 24 नोव्हेंबर 2019 रोजी शुभ्राय आर्ट गॅलरी सोलापूर येथे 22 नोव्हेंबर रोजी सायं याचे उद्घाटन करून आपल्याला असणार आहेत सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम असणार आहेत. त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुरभी गुलवेकर पुणे यांचं प्रात्यक्षिक असणार आहे उद्या संध्याकाळी. ते प्रमुख पाहुणे म्हणून पण असतील आणि त्याच्यासोबत चित्रकार देवेंद्र निंबर्गीकर सर हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता याचं उद्घाटन असणार आहे. 3 दिवसाचं याचं नियोजन आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी युवा चित्रकार निलेश आपट आणि अभिजित पाटोळे यांचंही व्यक्तिचित्रणाचं प्रात्यक्षिक असणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता चित्रकार दिग्विजय कुंभार यांचं निसर्गचित्र प्रात्यक्षिक आणि अविनाश शिवशर यांचं व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिक सकाळी 10:30 वाजता असणार आहे. असं 3 दिवसाचं कार्यक्रम आहे. या 3 दिवसात विद्यार्थी जे अकॅडमीचे जे एकूण 18 विद्यार्थी आहेत त्या सगळ्या 18 विद्यार्थ्यांच्याकडून सुमारे 50 चित्र एक्झिबिशनमध्ये असणार आहे. ॲक्रेलिक माध्यमात केलेली चित्र असणार आहेत कॅनव्हास या सरफेसवरती. सगळे चित्र हे निसर्ग चित्र असणार आहेत आणि गेल्या काही महिन्याभरात हे केलेली चित्र आहेत आणि विद्यार्थ्यांचे पहिलं प्रदर्शन आहे. आणि या अकॅडमीला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पहिल्यांदाच आपण हे एक्झिबिशन भरवतो. पण या 3 वर्षामध्ये वेगवेगळे आपण वर्कशॉप घेतलेले आहेत, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज केलेले आहेत. आर्ट चित्रकलेला जरूर विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण तिथे घेतलेली आहेत. याआधी 2-3 मोठे आर्टिस्ट पण आपण